नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण गटाशी जुळणारे पद या घटकातील शब्दसंग्रह हा उपघटक अभ्यासणार आहोत यावर आधारित काही उदाहरणे आता आपण येथे पाहूया गटाशी जुळणारे पद निवडा झरा नाला ओहळ हा एक गट आहे शब्दांचा परंतु यामध्ये सारखेपणा काय आहे झरा नाला ओहळ यामध्ये पाणी वाहत असते म्हणजे पाणी वाहणाऱ्यांचा हा गट आहे पर्यायामध्ये शोधूया आपण याच्यामध्ये बसणारा अचूक पर्याय निवडूया पर्याय क्रमांक एक नळ दोन ओढा तीन समुद्र चार तलाव यापैकी ओढा जो आहे या ओढ्यामध्ये पाणी वाहत असतं पर्याय क्रमांक दोन ओढा हे आपलं अचूक उत्तर आहे चित्र सावली पृष्ठ हा द्विमिती वस्तूंचा गट आहे पर्याय मध्ये शोधूया पडदा पुस्तक डोंगर कपाट यापैकी पडदा ही द्विमिती वस्तू आहे पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक उत्तर आहे पेट्रोल तेल सरबत हा द्रव पदार्थांचा गट आहे पर्याय क्रमांक एक गोबर गॅस दोन बर्फ तीन जेली चार दूध यामध्ये दूध हा द्रव पदार्थ आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे आंबोळी इडली डोसा हे जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ तांदळाच्या पिठापासून तयार केले जातात पर्यायामध्ये पाहूया की कुठला पदार्थ तांदळाच्या पिठापासून तयार केला जातो मोदक पुरणपोळी चपाती थालीपीठ यामध्ये मोदक हा जो काही पदार्थ आहे हा पदार्थ तांदळाच्या पिठापासून तयार केला जातो पर्याय क्रमांक एक, एक हे आपलं उत्तर आहे उष्णता ध्वनी विद्युत ऊर्जेच्या रूपांचा हा गट आहे पर्याय क्रमांक एक, एक पंखा दोन विस्तव तीन रेडिओ चार प्रकाश प्रकाश हे सुद्धा ऊर्जेचे रूप आहे पर्याय क्रमांक चार प्रकाश हे आपलं उत्तर आहे वडील पिता जनक समानार्थी शब्दांचा गट आहे वडील या शब्दांचा समानार्थी शब्द इथे आलेले आहेत पर्याय क्रमांक एक माय दोन भाई तीनदादा चार बाप वडील या शब्दाचा समानार्थी शब्द बाप हा सुद्धा आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे जहाल मवाळ प्राचीन अर्वाचीन शाप वर विरुद्धार्थी शब्दांचा गट आहे पर्याय क्रमांक एक ज्ञानी सुज्ञ समानार्थी शब्द आहेत समुद्र सिंधू समानार्थी शब्द आहेत भाऊ भ्राता समानार्थी शब्द आहेत हानी लाभ विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे कमळ शिंगाडा जलपर्णी या ज्या काही वनस्पती आहेत या वनस्पती पाण्यामध्ये उमलणाऱ्या वनस्पती आहेत पाण्यामध्ये उमलणाऱ्या वनस्पतींचा हा गट आहे पर्यायामध्ये पाहूया पाणकणस गुलाब जास्वंद निशिगंध यापैकी पाणकणस ही सुद्धा वनस्पती पाण्यामध्ये उमलणारी आहे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे हस्त रोहिणी मगा ही सर्व नक्षत्र आहेत स्वाती मेष शरद मीन यापैकी स्वाती हे सुद्धा नक्षत्र आहे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे फुलपाखरू पतंग भुंगा हा कीटकांचा गट आहे वटवागुळ चिमणा साळुंकी काजवा यापैकी काजवा हा कीटक आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे सुमंत सचिव न्यायाधीश हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पद आहेत सरनोबत देशमुख जुमलेदार सेनापती यापैकी सेनापती हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पद आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे मेंदू फुफ्फुस आतडे ही शरीराच्या आतील भागात असणारी आंतर इंद्रिय आहेत पर्याय क्रमांक एक छाती पोट जठर पाठ यापैकी जठर हे सुद्धा शरीराच्या अंतर्गत भागात असणारं इंद्रिय आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे घोडा बैल हरिण हे जे प्राणी आहेत हे सर्व प्राणी शाकाहारी प्राणी आहेत शाकाहारी प्राण्यांचा हा गट आहे वाघ तरस गेंडा मांजर यापैकी गेंडा हा प्राणी जो आहे हा सुद्धा शाकाहारी आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे जहाज मोटार रेल्वे ही सर्व वाहने आहेत पर्याय क्रमांक एक पाय दोन सायकल तीन चाक पर्याय क्रमांक चार ड्रायव्हर यापैकी सायकल हे सुद्धा वाहन आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन सायकल हे आपलं अचूक उत्तर आहे मराठी तेलुगू गुजराती या सर्व राज्यभाषा आहेत पर्याय क्रमांक एक मालवणी दोन बंगाली तीन अहिराणी चार वराडी यापैकी मालवणी अहिराणी वराडी या भाषा आहेत बंगाली ही पश्चिम बंगालची त्या ठिकाणी राज्यभाषा आहे पर्याय क्रमांक दोन बंगाली हे आपलं अचूक उत्तर आहे उकळणे वाफवणे तळणे या सर्व उष्णतेशी संबंधित असणाऱ्या क्रिया आहेत ढवळणे फुंकणे घुसळणे भाजणे यापैकी भाजणे ही सुद्धा उष्णतेशी संबंधित असणारी क्रिया आहे पर्याय क्रमांक चार भाजणे हे आपलं अचूक उत्तर आहे ताम्रपट शिलालेख लेणी ही सर्व इतिहासाची साधने आहेत इतिहासाच्या साधनांचा हा गट आहे कादंबरी पाठ्यपुस्तक नाटक बखर यामध्ये बखर हे सुद्धा इतिहासाचं साधन आहे पर्याय क्रमांक चार बखर हे आपलं अचूक उत्तर आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या खाली असणारे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत